राजकीय भूमिका ही परिस्थितीनुसार घ्यावी लागते. सोयीची भूमिका म्हणत नाही, पण राष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका घेणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे. 2014 ला मोदी सरकार आल्यानंतर ह्या देशातल्या प्रत्येक राजकीय इन्स्टिट्यूशनला उखडून टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. सुप्रीम कोर्टला वर हल्ला केलाय, सीबीआय नष्ट करून टाकलेली आहे. आता तर मी लेख लिहिले की सीबीआय डिझॉल्व्ह करा आणि तिला एनआयए मध्ये मर्ज करा, एवढी वाईट परिस्थिती सीबीआयची करून दिलेली आहे. आरबीआय वर हल्ला केलेला आहे, आरबीआय मध्ये जाऊन पैसे काढलेले आहेत इल्लिगल पद्धतीने. सैन्याला प्रचंड दमन केलेलं आहे. आजचा सैनिक लढतो आणि बाहेर आला, 32व्या वर्षी बाहेर येतो, 10-10 वर्ष नोकरी मिळत नाही. हे कुठला न्याय आहे की सैनिक लढतो त्याला तुम्ही नोकरी देत नाही बाहेर आल्यावर? आणि आज मी तर नोकऱ्या कुठे कुठे मिळायच्या आज मिळतच नाही, असे अन्याय. आणि शेतकऱ्यांची पोझिशन काय झालेली आहे? हे इतकी वाईट परिस्थिती झाली आहे की आणखी काही काळ हे सरकार टिकलं तर देशाच्या सगळ्या इन्स्टिट्यूशन बंद होईल, ह्या देशात हुकुमशाही आहे, ह्या देशातली लोकशाही नष्ट होईल. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा नंबर 1 शत्रू आणि काँग्रेस हा नंबर 2 शत्रू असं मानून आम्ही हे धोरण केलंय. राष्ट्राच्या हितासाठी आम्ही पक्षाचं हित बघितलं नाही आणि इथे आम्ही निवडणूक लढवत नाही. आणि त्या जो पक्ष भारतीय जनता पार्टीला हरवेल, जो उमेदवार भारतीय जनता पार्टीला हरवेल, त्याला त्याला मदत करण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. याचा अर्थ म्हणजे 6 वर्षानंतर आपण पुन्हा विधानसभेला जेव्हा सामोरे जाल तेव्हा दोन्ही शत्रू असतील तुमचे, काँग्रेस आणि भाजपचे. डेफिनेटली 6 महिन्यानंतर ज्या वेळेला आमची निवडणूक होईल विधानसभेची, आम्ही जवळजवळ सर्वच जागा लढवणार आहोत. त्याची तयारीही आम्ही केलेली आहे, आज देखील तयारी होती. आमचा प्रबळ शक्त पक्ष निर्माण झाला, त्यामुळे नॉन बीजेपी वोट स्प्लिट होऊ नये हा एकच उद्देश ठरून आम्ही त्याग केले. हे सर्व निर्णय स्थानिक कार्यकर्ते लोकसभा युनिट घेत आहेत आणि पुण्याच्या आमच्या पक्षाने मला वाटतं मोहन जोशी यांना मदत करायची भूमिका ठेवली आहे, त्याप्रमाणे पुरेत खेळत आपलं काम करेल. केजरीवाल प्रकाश आंबेडकरांना पण पाठिंबा देणार आहेत असं बोललं होतं, त्यांच्या प्रचाराला येणार आहे असं बोललं होतं, खरंय काय? नाही, हे असं काय नाही, हे अफवा आहे. केजरीवाल येणार नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्रात मीच आणि माझे सर्व साथीदार आम्ही कानाकोपऱ्यात जाऊन बीजेपीला हरवण्याचा एक जाहीर आणि आक्रमक प्रचार करतो. पण मग प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजनला पाठिंबा असेल का आमचा? नाही, असा कुठल्या पक्षाला पाठिंबा नाही, काँग्रेसला पाठिंबा नाही, वंचितला पाठिंबा नाही, राष्ट्रवादीला पाठिंबा नाही. पाठिंबा आहे तो उमेदवाराला आहे आणि जो पाडू शकेल त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ.